अठरा चेंडू मध्ये 34 धावांची विध्वंसक खेळी करणारा योगेश माडील ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्याच्या वाटेला असेल। लागलीच विनंती करेन भोम संघ कृपया योगेश पाटील 18 चेंडू 34 धावांची खेळी करणारा योगेश पाटील ठरलाय मॅचच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नक्कीच पूर्वेश पाटील अनफिट असल्यामुळे आज सिद्धेश्वर जबाबदारी आली योगेशला आपण सन्मानित करायचं आहे। खरं तर फायटर जेट एका अष्टपैलू खेळाकडून या योगेश पाटीलचा सन्मान बघायला मिळतोय। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल खेळवण्याचा स्टार अष्टपैलू खेळाडू ट्रम्प कार्ड या ट्रम्प कार्ड करून एका ट्रम्प कार्डचा सत्कार बघायला मिळतोय। मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल 18 चेंडू 34 धावांची भेदक खेळी करणारा मिस्टर 360 कडक आणि फायटर जेड या नावाने ओळखला जाणारा योगेश ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या वाटीला। हॅलो हायेस्ट सामना स्कोर बनवला होता गावदेवी केलवणे संघानं त्यामुळे त्यांना बाय मिळते आणि आता लाईव्ह सामना बघायला मिळतोय। मी पूर्वार्धाकडे घेऊन जाईन चेतन स्वामी यांच्याकडे। तेवढी चांगली फिल्डिंग स्वतःच्या फोर्थ ओव्हर मध्ये डॉट इंडिज सांगतात चांगला कमबॅक एक चौकार खेळतर चांगला कमबॅक राहिलाय डॉट इंडिज सांगता राहिले गोलंदाज पॉइंट ट्रॅक वरती आकाश
मोठा फटकावाचा प्रयत्न आडव्या बाटने चेंडूला पाठवून दिलाय. थोडाफार फंबल या फंबलिंगचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला नक्कीच मिळेल. चार धावा आणखी जोडल्या जातील. नशिबाचा चौकार आलाय फलंदाज सर्वेशच्या बॅट मधून चार धावा. हॅलो, या दरम्यान देवावरे संघाचा चिराग भोईरला इथं मोठी जुईचे चैतन्य पाटील यांच्या वतीनं अगदी संपूर्ण ट्रॅक शूट अगदी सॉक्स पासून सगळं पुरवलं जाईल. बॅट वगैरे सगळं काही दिलं जाईल. पूर्ण सेट त्याला प्रदान करण्यात येईल. ओव्हर टू चेतन स्वामी. थँक्यू सर. तर नक्कीच एक मोठा धक्का टीम होम संघाला. सर्वेश ज्या खेळाडूने दोन चौका टोकले होते तो मात्र नक्की तंबूचा विसाव घेतोय. पहिला मोठा धक्का टीम भोम संघाला. चांगला कमबॅक राहिला गोलंदाज नो डाऊट. चांगला कमबॅक राहिला गोलंदाज आकाशाचा. पहिले चेंडू चार त्यानंतर डॉट चार त्यानंतर विकेट. न्यू बॅट्समन मैदानावरती भोम संघाचा धर्मेंद्र मात्रे. शेवटचे अंतिम तीन दोन चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकातील. आठ धावा लागल्या स्कोर करवरती. शेवटचे अंतिम दोन चेंडू बॉल ट्रॅक वरती नो डाऊट आकाश. एक बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट भोम विपक्ष टीम कोण. आठ धावा एक विकेट मोठा धक्का सर्वेश तंबूचा विषय घेतोय. आले आला मोठा फटक्याचा प्रयत्न. अजून एक लीडिंग एज बॅक टू बॅक दुसरा धक्का. जे काम केलं होतं गोलंदाज आकाश याने ते पुन्हा एकदा करताना दोन मोठे धक्के टीम भोम संघाला. फलंदाज जर धर्मेंद्र सुद्धा बाद झालाय. गोलंदाज आकाशाचा शेवटचे अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राइक फलंदाज न्यू बॅट्समन मध्यावरती चौथ्या क्रमांकावर सुमित पाटील आलाय. शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न. असून एक डॉट सांगतात चांगला कमबॅक राहिला गोलंदाज आकाश याचा. फक्त ना फक्त दोन चौकार दोन विकेट आणि दोन डॉट. चांगले गोलंदाज चांगला कमबॅक राहिला गोलंदाज आकाश याचा. चला थोडंफार स्पीडअप करा. फिल्डिंग करणार संघ कोण. एक षटकाचा खेळ झाला. धावा लागल्या स्कोर कार्ड होती फक्त ना फक्त आठ धावा. तीन चेंडू मध्ये आठ धावा लागल्या होत्या. त्यानंतर कमबॅक राहिला गोलंदाज आकाशाचा. दोन विकेट त्यानंतर डॉट फेकला गेलाय गोलंदाज आकाश आणि सुमित पाटील साठी. वैयक्तिक पहिला सांगिक दुसरं शटिंग बॉल ट्रॅक वरती. अजून एक तेज तरार गोलंदाज कोण संघाचा अक्षय मात्रे. स्ट्राइक एन वरती असेल फलंदाज नितेश. आठ डावा लागले स्कोर कार्ड वरती. चांगला कमबॅक राहिला गोलंदाज आकाश आणि टीम कोण याचा. बारा चेंडूचा अद्यापही खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धातील. राईट ओव्हर द विकेट मोठा फटका नावाचा प्रयत्न. लीडिंग गेज नाहीये. पंचांचा इशारा आहे बाकी असेल. पंच अवांतर चेंडू. येस अवांतर चेंडू मध्ये धाव जोडली गेले. अजून एक धाव जोडली जाईल. धावा लागल्या स्कोर कार्ड वरती नऊ धावा.
चला तो पंच निर्णय देते तुम नक्की पंच निर्णय अंतिम फिल्डिंग करना संघ चला तो फिल्डिंग सजुन घया सामने लगे सुरुआत करा कारण खूब उशिरा अभेद सामने आए चला फिल्डिंग करा संघ चल स्पीडअप कर थोड़ाफार नौ धावा लगे स्कोर कार्ड वरती पहले चेंडू अवंतर फेकला गोलंदाज अक्षय मात्री मध्यम तो सामना सुरू आता गाड़ी को मधु आऊ ना प्लीज विनंती करते एकदा नौ धावा लगे स्कोर कार्ड वरती पहले चेंडू अवंतर फेकला गोलंदाज अक्षय मात्री मध्यम स्ट्राइक एन वरती फलंदाज तो सलामी आला होता नितेश दोन चौका डोकले होते फलंदाज सर्वेश पांच जनातर पूर्णपण जखून डॉकल चेंडू क्रिकेट का ब्रह्मस्त खोदून का ऑन साइड चेंडू लैंड एक धाव कंप्लीट दुसरा धाव प्रयत्न हा ना करता दुसरी धाव सुधा कंप्लीट है चांगली रन इन बिटवीन या दोनों खेल मध्यम अपने पहाय मिला अकरा धावा स्कोर कार्ड वरती एक षटक एक चेंडू का खेल जला अकरा धावा स्कोर कार्ड वरती दोन विकेट मोटे धक्के सर्वेश धर्मेंद्र भोपला न फोड़ता मात्र तंबू का विसाव घतो धर्मेंद्र गोल्डन डक मात्र नक्की शिकार बांधला गेला फलंदाज धर्मेंद्र स्ट्राइक एन वरती नितेश असेल मोटा फटका मारण्याचा प्रयत्न इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न चांगला जेल मात्र नक्की अटेम्प्ट साइल मात्र नक्की तिथे जेल मात्र नक्की जमीन दान निपुण शंभर टक्के योगदान देता फिल्डिंग माध्यम दोन धाव कंप्लीट दोन धावे संघ जाऊन पोहोचेल टीम भोम संघ तेरा आकड़ा तीन षटकांचा हा सामना अठरा चेंडूचा सामना पहिल्या पूर्वाधामध्ये नक्कीच खेळला जाईल त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं खूप गरजेचं आहे ते मात्र आक्रमण तर प्रत्येक चेंडूवर करताना हा फलंदाज नितेश स्विच इट शॉट ऑफ द नाइट स्टैंड एंड डिलीवर बॉर्डर चॉप बाय डिस्पैच केला फलंदाज नितेश चा बॅटमन तडाखा सहा धावा दर्जेचा फटका स्वी चीटचा फटका प्रॉपर टाइमिंग बॅटच्या रडमध्ये चेंडूला पाठवून दिला बॉर्डरलाइनच्या बाहेर नितेशच्या बॅटमध्ये सहा धावा आल्या चांगले फटकेबाजी खेळताना हा खेळाडू सध्याच्या घडीचा विचार करता तीन चेंडूचा अद्याप खेळ बाकी असे षटकातील ओहो फ्लिक ऑफ द रिस्ट ताकदीचा वापर नो लूक शॉट आंद्रे फ्रेशर सजवला पहिला स्विच इट त्यानंतर स्टैंड एंड डिलीवर फ्लिक ऑफ द रिस्ट जे फटके आपण टेनिस क्रिकेटचा एक बेताज बादशाह प्रदीप पाटील त्यानंतर जर इंटरनेशनल क्रिकेटचा विचार का आंद्रे फ्रेचर डेवान ब्रेविस त्या प्रकारचे फटके खेळतो नो लुक शॉट त्या प्रकारचे फटके या मैदानावरती आज भोम संघाकडून खेळताना फलंदाज नितेश ऑन अ फायर झाला मैदानावरती दोन चेंडू दोन षटकार षटकार हॅट्रिकच्या मैत्रीने उंबळसला खेळाडू पूर्णपणे मार्क ठरला गेला आकाश अक्षय मात्रे सडन पुल करण्याचा प्रयत्न फिल्डर तैनात आहे त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत असून एक टोकलाय दमदार चौकार फलंदाज नितेश बॅट मधून चार धावा सामना बोरगाव विपक्ष टीम आवरे दोन्ही संघाचे कॅप्टन लवकर लवकर या टॉसवी साठी या लवकर लवकर स्विच हिट पुन्हा एकदा फिल्डर तैनात आहे थोडंफार फंबल चेंडू उचलला फेकेल तो पण एक धाव कंप्लीट एकदम संघ जाऊन पोहोचेल धावा लागले आता धावपटलावरती तब्बल तीस धावा षटकाचा विचार केला तर बावीस धावा या षटकामध्ये कुठून काढले आता फलंदाज नितेश याने अक्षय मात्रे पूर्णपणे मागणं टाकलं या षटकामध्ये
दोन षटकाचा खेळ झालाय, 12 चेंडूचा खेळ संपलाय मैदानावरती आणि धावा लागल्या स्कोरवरती तब्बल 30 धावा। पहिल्या षटकामध्ये फक्त ना फक्त 8 धावा खर्च करत गोलंदाज आकाश याने, त्यानंतर फटकेबाजी सुरू फलंदाज नितेश याची पूर्णपणे बॅकफूटला ढकलला गेलाय। टीम कोण सांगा, चल स्पीड अप करतो आपण, फिल्डिंग करणार संघ। चला बोरगाव विपक्ष नेक्स्ट मॅच आवरे, बोरगाव संघाचा मात्र नक्कीच कॅप्टन आला इथं तैनात आहे। मी विनंती करतो आवरे संघाचा जर नक्कीच कॅप्टन असेल तर टॉस विन करून घ्या। दोन षटकाचा खेळ झालाय मैदानावरती, धावा लागल्या स्कोर होती 30 धावा, मध्यपी 6 चेंडूचा खेळ बाकी असलेला पहिला पूर्वा देतील। तर पॉइंट ट्रॅक वरती कोण संघ करून आलाय, भावेश मात्रे स्ट्राइक एंड वरती फलंदाज चौथे क्रमांक आला होता सुमित पाटील, सॉरी नितेश असेल स्ट्राइक एंड वरती नितेश। शेवटचा अंतिम षटक, चल स्पीड अप करा, फिल्डिंग करा संघ। टीम कोण, शेवटचा अंतिम शेटिंग होणार आहे भावेश मात्रे स्ट्राइक एन वरती फलंदाज जो आज मात्र बहरला या मैदानावरती। नितेश चांगला चेंडू, स्लोअर चेंडू, अवे फ्रॉम ब्रॉडी, परंतु पंचांचा इशारा येस सावंतर चेंडू, आणखीन एक धाव जोडली जाईल, एकदम संघ जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावर। दोन बाद 31 लॉस ऑफ टू विकेट्स टीम बोम संघ एक दमदार सुरुवात करताना। चला आवरे संघ, चला ऋषिकेश या लवकर लवकर टॉसविनसाठी, बोरगाव संघाचा कॅप्टन इथं तैनात आहे, आवरे संघाचा कॅप्टन या लवकर लवकर ऋषिकेश। चांगला कमबॅक डॉट चिनी सांगता, पुन्हा एकदा ऑप्शनच्या खूपच बाहेर, पंच आमच्याकडे मात्र नक्कीच वळल्या गेल्यात। अजून एक अवंतर चेंडू फेकला गेला या षटकामध्ये गोलंदाज भावेश याने, 32 धावा 32 लॉस ऑफ टू विकेट्स टीम बोम संघ एक दमदार सुरुवात म्हणायला गेला टीम बोम संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त ना फक्त 8 धावा, त्यानंतर चांगली फटकेबाजी ऑन साइड चेंडूला पाठवून दिलाय, डीप मध्ये फिल्डर आहे चेंडू उचलर फेकेल, चांगला थ्रो फक्त ना फक्त एक धाव, एकदम संघ जाऊन पोहोचेल 33 धावा। हार्दिक पांड्या जर्सी नंबर 33 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला। शेवटचे अंतिम चार चेंडूचा खेळ बाकी असेल पहिला पूर्वार्धातील, चांगले फटकेबाजी आपण नितेशच्या बॅट मधून पाहिले, ते फटके आता सुमित पाटील लागेल का, मोठा फटका प्रॉपर टायमिंग बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क, आला हा बिग हिट षटकार फलंदाज सुमित पाटीलच्या बॅट मधून तडका 6 धावा। तब्बल 39 धावा, जे काम केलं होतं नितेशने ते काम करताना फलंदाज सुमित पाटील, आता मात्र हात खोलताना शेवटचे अंतिम तीन चेंडूचा खेळ बाकी असलेला पूर्वार्धातील 39 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती, चांगले फटकेबाजी दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून। स्लोवर वर पिक केलाय चेंडूला पाठवून दिला सुरे बोर्डलेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा फटका षटकार येतोय फलंदाज सुमितच्या बॅट मधून 6 धावा। मार्केट जाम केलाय फलंदाज सर्वेश नितेश, त्यानंतर सुमितचा बोल बाला या मैदानावरती, दोन चेंडू दोन षटकार टोकले गेले, धावा लागल्या स्कोर करती 45 धावा 45। सध्या तिकडे इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचा जर्सी नंबर, स्लोवर चेंडू आता मात्र दांडी 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 गुल फलंदाज सुमित पाटील, विकेटचा पतंग शेवटच्या अंतिम चेंडू वरती।
न्यू बॅट्समन मैदानावरती प्रणित नारंगीकर आला शेवटचा अंतिम चेंडू फेस करण्यासाठी चांगले फटके आपण पाहिले गेले सुमितच्या बॅट मधून पडतो अंतिम क्षणी मात्र नक्कीच कमबॅक केलाय गोलंदाज भावेश याने 45 धावा लागला स्कोर कार्ड वरती शेवटचा अंतिम चेंडू ब्लॉक ऑल कुदून गेलाय लॉन्ग ऑनला चेंडू लँड झाला एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न चेंडू उचलल फेक आहे तोपर्यंत दोन धावा कंप्लीट 47 धावा लागले स्कोर कार्ड वरती पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मात्र नक्कीच संपला गेलाय 18 चेंडूचा मात्र खेळ संपला गेलाय धावा लागल्यास स्कोर कार्ड वरती 47 धावा आणि 48 धावांचा एक बल्ला मोठा आव्हान ठेवलाय टीम कोण सांगा समोर संघाची आहे आकाश मात्रेच्या खांद्यावर अक्षय गातडे अक्षय मात्रे या दोन दिग्गज बंधू वर बरीच मोठी भिस्त असेल विजयाकरता करायचे आहेत धावा 48 याचा अर्थ असा आहे की प्रति षटकामध्ये तुम्हाला 16 सरासरीने खेळ करायचा आहे अशक्य असं काहीच नाही या मैदानावर खरं तर या मैदानावरची लढत अतिशय प्रेक्षणीय प्रेक्षकांच्या अगदी भेटीला सामना आलाय प्रत्येक सामना आजच्या रजनीमधला सुखोब आहे फलंदाज लागलीच मैदानाकडे रवाना करा विनंती केली जाते वेळ वाचवा सोन्यास्पद भूम संघाने देखील या दिग्गज संघाविरुद्ध निश्चय एक मात्र स्कोर उभा केलाय आव्हानात्मक स्कोर उभा केलाय याच्यानंतरची लढत आपण पाहू शकाल बोरगाव विपक्ष देवा आवरे या दोन संघादरम्यानची लढत बघायला मिळेल आणि बाईच्या स्वरूपात तिकीट मिळवलंय गावदेवी केवळ केलवणे संघानं सलामीची जोडगोळी मैदानाकडे रवाना झाली स्वतः कर्णधार मला वाटत अक्षय गातडे आणि आकाश मात्रे मैदानाकडे रवाना झालाय खरं तर 16 धाव गतीनं खेळ प्रत्येक षटकामध्ये करावा लागेल विजयाकरता करायचे 48 धावा कंपल्सरी चेसिंग हा आयोजकांचा नियम आहे मैदानावर एवढी कडाक्याची थंडी आहे जणू आम्ही माथेरांच्या घाटावर आलो की काय असं वाटू लागलंय परंतु तरीही एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील प्रेक्षकांची संख्या तोब्या गर्दी या मैदानावर बघायला मिळते घर बसल्या लाईव्ह समर्थ लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून अजूनही खरं तर 237 प्रेक्षकांची संख्या घर बसल्या लाईव्ह सकाळची 3:15 वाजता आहे आणि या 3:15 2:15 प्रसंगी बघायला मिळत आहे आणि या 2:15 वाजताच्या मुहूर्तावर बघितला गेलाय तर अजूनही 237 प्रेक्षक मायबाप लाईव्ह क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताना दिसतायत 10वी 12वीच्या परीक्षा आल्या परंतु तरीही हे क्रिकेट वेळे फॅन्स अजूनही कैलासवासी वासुदेव धाव मोकल स्मृती चषक 2024 चा थरार आपण बघू शकाल क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत सध्या ट्रेंडिंगला आहे मी सांगितलं होतं मी ओल्याला कॉमेंट्री करत होतो माझा स्कोरर मित्र बैलगाडा शर्यत बघता बघता स्कोरिंग करत होता म्हणजे नजर किती महत्वाची आहे आणि वेळ कोणत्या गोष्टीचा सध्या तरुण पिढीला असं सांगू शकत नाही आहे आणि खरंच या दोन खेळांना सध्या
तरुणांना नवे प्रौढांना नवे एक भुरळ टाकली आहे. पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज सुमित पाडे. त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या आणि त्या धावा दोन षटकारांशी काय फुलातून दर्जाची खेळी त्याच्या माध्यमातून पूर्वार्धामध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. आणि आता मात्र जास्त वेळ न दवरता अमर दादा आपण लागलेत सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना स्पीडअप करा. पंचांचा ग्रीन सिग्नल मिळतोय. 48 धावांचा विजयी लक्ष आहे. पनवेल तालुका विरुद्ध उरण तालुका असतात सामन्याचा थरार आपण पाहू शका. सामना अतिशय रोमहर्षक आहे यातील मात्र शंका नाही आहे. एका बाजूला पुन्हा एकदा पेन वर्सेस उरण असा सामना नंतरचा बघायला मिळेल. सुमित पाडे पहिला चेंडू खोदून काढलाय. काय फुलातून दर्जाचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. बघूया तिथं डायरेक्ट हिट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पंचांचा इशारा येईल आणि रिव्ह्यू बघितला जाईल. पुन्हा एकदा थर्ड अंपायरला पाचारण करण्यात येईल. पहिल्या चेंडूवर पाचारण करण्यात गेलंय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये रणजित दादा मोकल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. सेफ लँडिंग बघायला मिळतंय आणि खेळाडू अगदी सुरक्षित आहे. अपिंग क्रीज मध्ये येताना दिसतोय. अर्थात आकाश मात्र डेंजर एंडकडे धावत होता मात्र सेफ लँडिंग झालं त्याचं विमान. एक धाव पूर्ण केली. धावपटलावर बघायला मिळतील एक धाव. विजयाकरता अजूनही 47 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते. लागली वाह सुपर चेल पकडलाय. अमरच्या कोटामध्ये चेंडू गेलाय. क्लोज मध्ये चेंडू विसावा घेईल आणि पहिला शिलेदार अर्थात अक्षय गाताळे बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षय गाताडे बॅकफुटला होता परंतु सध्याच्या घडीला घडलंय काय. अक्षय गाताडे इनरेज घेतली गेली आणि चेंडू विसावला अलगत अमरच्या हातामध्ये आणि पहिली सफलता मिळवून दिली सुमित पाटीलच्या माध्यमातून. फटका आणखी एक खास आहे कारण हा फलंदाज क्लास आहे आणि फटका आला त्याच्या बॅट मधून आणखी एक खास षटका. थंडीमध्ये डीजे प्रेम देखील सज्ज झालाय. तापमान वाढवण्याचं काम करतोय. काय जबरदस्त फटका अरुण झालाय या वेगावर सुमित पाटीलच्या. अक्षरशः चाबूक शॉट खेळलाय. कोण संघाचे पाटीला की प्रचंड खुश आहे कारण या षटकारानं अक्षय गाताडे नावाचा फलंदाज बाद झालाय. हे जे दुःख आहे ते तो दुःख विसरलाय. साहिल मात्रेनं अगदी सीमापार चेंडू पाठवलाय. सुमित पाटीलला थोडस थांबवलंय. सामना लागली चालू करा विनंती केली जाते. खर तर प्रत्येक चेंडू निरखून बघितला जातोय. खर तर जास्त आपण निरखून बघितलं ना तर प्रत्येक स्त्रीला मिशी आहे असं बघायला मिळेल. अतिशय निरखून बघू नका कोणतीही गोष्ट. नाही तर प्रत्येक स्त्रीला तुझ्याकडे जास्त निरखून बघितलं तिला देखील मिशी आहे. नाही मी बोलतोय ते कडवं असेल पण हे कटू सत्य आहे. जास्त निरखून बघत जाऊ नका. थोडक्यात आपल्या भाषेत चाफू नका जास्त. पुढचा चेंडू आणखी एक दणका देण्याचा प्रयत्न. इनर एज लागली गेली. अमर दुसरा झेल पकडतोय आणि साहिल मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. आता नाही मला कशात
चेडू जाणार नाही आहे, एकच धाव मिळेल, सिंगल धावाने फरक पडत नाही आहे। सुमित पाटील आणि त्यांचे सहकारी प्रचंड खुश आहेत। अमरनं जी जबाबदारी सोपवली सुमितवर ती बेखुबी इथं सार्थ आपला विश्वास सार्थ करून दाखवताना सुमित पाटीलची ही गोलंदाजी। पहिलं षटक पावरप्लेचं काही दमदार शतक फेकलं गेलं आतापर्यंत। या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात अवघ्या 8 धावा। वाह भन्नाड वेग आहे, तेज तर्रार वेग अगदी थांबून ठेवलाय, खचून ब्रेक लावलेत, आकाश मात्रीला थांबवलाय सुमित पाटील नावाच्या वेगवान गोलंदाजीनं आणि पहिल्या षटकाचा निर्वाला झालाय। केवळ धावा खर्च आहेत 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। विजयासाठी अजूनही करायचे आहेत उर्वरित 12 चेंडू 40 धावा, 12 चेंडू 40 धावा। कोण समीकरण सोडवे रोमांच। आणखी एक तडाखा दिला गेलाय, चेंडू जाईल का सीमारेषे पलीकडे, अलगद झेलला वज्रमुठी झेल, काही चाललाय आणि सेलिब्रेशन बघायला मिळतंय। वा सुपर्ब झेल आणि खेळ खल्लास केलाय, फलंदाज बाद होईल जीवन। अजूनही करायचे आहे 40 धावा। या मैदानावर अशक्यही नाही आहे आणि शक्य करून दाखवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय मयूर म्हात्रे। भ्रुणभाय वाह काय भन्नाड वेग आहे, स्लोअर वन चा वापर कधी करावा, कोण म्हणेल नाईटची पहिली टुर्नामेंट खेळतो हा, दुसरा सामना खेळतोय आपल्या जीवनामधील, काय जबरदस्त डेब्यू आहे। अमर यानं एक एक हिरा शोधून ठेवलाय आणि जी संधी मिळतेय त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आज मृणमय करतोय। या कल्पक नेतृत्वाखाली अमरचं कौतुक करावं असं वाटतं या लेजंड क्रिकेटपटूचं। थोड्यासपोर फोन करता एक अनोखा हिरा त्यानं मिळवून दिलाय। फटका आणखी एक क्लास आहे, दमदार आहे आणि चेंडू जाईल लांब लचक दूरवर, हवाई हल्ला झालाय षटकार। असणार आहे 9 चेंडू 34 धावा। वा भन्नाड वेग आहे, कुठल्याच बॉलवर चेंडूला अगदी उडवलाय आणि मयूर म्हात्रे मात्र पंचांचा इशारा येईल हा चेंडू अवांतर स्वरूपातला असणार आहे। समीकरण बिघडलंय 9 चेंडू 33 धावा, 9 चेंडू 33 धावा। गोलंदाज आता मात्र दबाव
त्याच्यावर स्पष्ट दिसू लागला अवांतर धावसंख्येत भर पडती आहे. ओ सुपर रिप्ले ऍक्शन करून दाखवतोय आता मात्र इनस्विंग चेंडू केलाय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक अर्थात धूर्त कर्णधार अमर करताना दिसतोय. चेंडू जातो तो निर्धाव 8 चेंडू 33 धावा फटका ऑफटमच्या बाहेर उडवणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारायला पाहिजे परंतु तसं काही घडत नाही आहे आणि निष्प्रभ ठरवतोय. फुलरलेचा चेंडू फुलटॉस चेंडू आलाय परंतु एक धाव पूर्ण केली गेली. चांगला चेंडूवर सपकन येतो क्षेत्ररक्षक खराब दादाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावांनी संघ मात्र पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचाल अमित पाटील सर सांगतायत 17 धावा धा पटलावर बघायला मिळतायत. 7 चेंडू आणि करायचे आहेत आता मात्र 31 धावा. 7 चेंडू 31 धावा एक मोठा फटका जर आला तर अंतिम षटकामध्ये हे आव्हान अजूनही जवळ येईल असं वाटू लागेल. परंतु मृण्मयी ते करू देईल का? मृण्मयीनं आतापर्यंत प्रेक्षकांना अगदी भुरळ पाडली आहे. वा भन्नाड वेग तेज तर्रार अगदी उंच पुरा हा अंडर 16 चा खेळाडू अगदी प्रेमात पाडतोय इम्पॅक्ट टाकतोय या संपूर्ण शृंखले मधल्या बरोबर त्याचं हे दुसरं जरी षटक असलं तरी काय कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मृण्मय करता. दर्शन घेतल्यानंतर एक आनंद वेगळाच आहे आणि प्रत्येक वर्षी एक धूमधडाक्यात यात्रा देखील भरवली जाते. मला वाटतं गेली 2 वर्ष मला वाटतं सौरभ मात्रेला पाचारण करण्यात येते आणि त्याच्या ब्रँजोच्या तालावर मात्र या पंचक्रोशीतली जनता अक्षरशः धुमाकूळ घालत असते त्या यात्रेमध्ये. लवली बीट्सच्या माध्यमातून आता सौरभ दादा मात्रे यांची ती तो बाज आपण ऐकू शकाल होत्या. गेली 2 वर्ष त्यांना आपण ऐकू होता. सामना अतिशय जवळ आलाय असं वाटत नाहीये परंतु आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत. अजूनही 31 धावांची गरज आहे. 31 धावा आणि शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय. गोलंदाज आहे अमर स्वतः कर्णधार. पहिला चेंडू फसवला गेलाय का काय? सुमित पाटील झेल जमीनला दान होतोय. तत्वत 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. आकाश मात्रेला जीवदान मिळतंय परंतु आता समीकरण असं आहे 5 चेंडू 29 धावांची अजूनही गरज आहे. आकाश मात्रे स्वतः धूर्त कर्णधार तू धूर्त कर्णधार असा सामना बघायला मिळतोय. डोक्यावर बर्फाची लादी ठेवून दोन्ही कर्णधार मैदानावर दिसतायत. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होतोय परंतु सर्कलच्या बाहेर लँडिंग होत नाहीये. एकच धाव असेल आता मात्र थोडीशी बॉडी लँग्वेज ज्याला आपण देहबोली म्हणूयात कोण संघाची ती थोडीशी आता कमी जाणवताना दिसते. त्याच्यामध्ये ऊर्जा काढून घेतली की काय? अमर नावाच्या या गोलंदाजाचं कौतुक करेन. 2 चेंडूमध्ये मोठा फटका मारू देत नाहीये आणि ताकद काढून घेतली आकाश मात्रे या फलंदाजाची. वा सुपर अगदी भवरा जसा गरकन फिरवावा गिरकी मारावी तशी गिरकी. सध्या तरी हा लेजंड क्रिकेटपटू या मैदानावर खेळपट्टीवर अगदी गोलंद या चेंडूला गिरकी मारताना दिसतोय. चेंडू 3 टाकतोय निर्धाव. आता मात्र अगदी औपचारिकता शिल्लक ठेवली आहे. सोन्यास्पर्ट भोम संघ मात्र आता 3 फेरीमध्ये दाखल होण्याकरता सज्ज झालाय. वा वा भन्नाट भन्नाट आणि भन्नाट भवरा जसा गरकन फिरवावा मी म्हटलं होतं अशा प्रकारची फिरकी घेणारी ही फिरकी पट्टू गोलंदाजाची ही गोलंदाजी नक्कीच अमरनं नक्कीच या फलंदाजीला व्यसन घातलंय आणि कोण संघ लांब दूरवरून पल्ला गाठून आला होता त्याला मात्र आता पराभवाच्या छायेत लोटलाय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. वा सुपर्ब गोलंदाजी अगदी. मयूर मात्रेला थांबून ठेवलाय. 8 धावांवर मयूर खेळतो एक षटकार आणि 2 धावांनी परंतु उर्वरित 5-6 चेंडू हे डॉट खेळलाय. दोन संघाच्या दृष्टिकोनातून हा सामना जणू काही तर 2 षटकाचा आहे की काय असं वाटू लागलाय. षटकार येईल का? नक्कीच हा भिरकावून दिलाय सीमारेषे पलीकडं परंतु सामना गमावलाय कोण संघानं परंतु कोण संघानं देखील वेगळी